माननीय मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांनी हा एक चुकीचा शब्द वापरला. त्या चुकीच्या शब्दाच्या विरोधात त्यांनी ओबीसी जे स्वतः वंजारी समाजाचे आहेत, ओबीसी बांधव आहेत, आणि त्यांनी विरोधात तो वाक्य टाकलं की ओबीसी मैदानात नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षण असलेल्या अनेक गोष्टी असल्या त्याच्या विरोधात ते बोलतात. त्याकरता आज आमचं भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष योगेशजी टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन इथे आहे. ओबीसी असतील माझा असा अंदाज आहे की ते आंदोलनात नाही आहेत, म्हणून कदाचित ह्या पद्धतीचं त्यांच्याबरोबर ते वक्तव्याला ते साथ देत असतील. पण मला त्यांनाही आवाहन करायचं आहे की जे ओबीसी आहेत त्या ओबीसींनी या आंदोलनासाठी आव्हाड साहेबांना सांगावं की ओबीसीचा सगळ्यात मोठा हात हा ओबीसी समाजाबरोबर आहे आणि ओबीसी समाज पूर्णपणे आरक्षणाच्या बाजूने उभा राहणार आहे. जर आज योगेश टिळेकर जे भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत ते आज या आंदोलनाला येणार होते. पोलीस प्रशासनाने त्यांना अडवलेलं आहे. आता गेस्ट हाऊस या इथे आता ते पोहोचतील अशी आम्हाला आता बातमी मिळालेली आहे. आम्ही इथे येऊन जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये एक निवेदन देणार आहोत की त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. ओबीसी समाज हा ओबीसी समाजाबरोबर आणि ओबीसी समाजाबरोबर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते हे ओबीसी समाजाबरोबर आजपर्यंत आंदोलन करत आहेत. हे फक्त आणि फक्त मनुस्मृती आणि भाजपामुळे करत आहे, ब्राह्मणवादाच्या पगड्यामुळे करत आहे, आणि म्हणून आम्ही म्हणतो काय 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ओबीसी सेल आणि इम्पेरिकल डाटा टिकवण्यासाठी, ओबीसीच्या आरक्षणासाठी टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी संपूर्णपणे प्रयत्न करणार आहे. पण एवढं मात्र सांगतो की निश्चितपणाने ओबीसीचं आरक्षण या राज्यामध्ये आणि देशामध्ये टिकवल्याशिवाय हा ओबीसी आता स्वस्थ बसणार नाहीये. तुम्ही जर पाहिलं असेल बघा, शेवटी माझ्या घरावरती एखादा कोणतरी हल्ला करायला येणार असेल तर माझं घर वाचवण्याचं काम माझं आहे. आज जितेंद्र आव्हाड साहेबांचं घर हे आमचं स्वतःचं घर आहे, ते आमचे वडील आहेत. जर कोण असं येणार आणि तुम्ही जर पाहिलं असेल सकाळपासून तुम्ही कव्हरेज घेत आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ता, कुठल्याही कार्यकर्ता तुम्हाला विदाऊट मास्क दिसणार नाही. आता तुमच्याशी बोलतो म्हणून मी मास्क काढलेला आहे, नाही तर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं तुमच्या प्रत्येक फुटेजमध्ये चेक करा, प्रत्येकाचं मास्क आहे. विचारा बीजेपीवाल्यांना त्यांचं काय मत आहे, मला काय वाटतं त्यांचं विरोध करतात ते योग्य काय आरोप. विरोध बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आणि त्यांना फक्त गोंधळ घालायचं आता त्यांना कारण मिळालेलं आहे की काही झालं
कुठली एक एखादी गोष्ट झाली की जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरती गेलं की त्यांना त्याचं कव्हरेज मिळतं म्हणून ते करत आहेत, बाकीला दुसरं काही कारण नाही. हे बघा, सकाळपासून जर आपण पाहिलं तर पोलिसांनी आज व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे, तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. आणि जर ते गोंधळ घालणार असतील तर त्यांना आमचे कार्यकर्ते गप्प बसतील का? त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केली असेल आणि त्याच्यावरती त्यांना उत्तर दिलेलं आहे चोख, त्यात चुकीचं काय? साहेब बाजूला हॉस्पिटल आहे, कितपत योग्य आहे बाजूला? तुम्ही पाहिलं असेल मी स्वतः तिथे उभा होतो, ॲम्ब्युलन्स आली त्यावेळी रिक्षा बाजूला करणं, गाड्या बाजूला करणं, का मी स्वतः एक राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बनून मी स्वतः ते केलेलं आहे. आणि तुम्ही पाहत असाल पोलिसांनी बॅरिकेडसुद्धा हॉस्पिटलच्या एंट्रीच्या बरेच 20-25 फूट पुढे लावलेले आहेत. सो मला कुणालाही त्रास देण्याची भूमिका याच्यामध्ये नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणालाही त्रास देत नाही आहे. जे त्रास देण्याच्या भूमिकेत आहेत, जे दुसऱ्याच्या घरावरती चालून येत आहेत, तुम्हाला लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या. तुम्हाला नाही गोष्ट पटली तर तुम्ही तिथे आंदोलन करा. तुम्ही गृहनिर्माण मंत्र्याच्या घरावरती चालून यायचा भाषा करता, मग आम्ही काय गप्प बसणार आहे? आम्ही बांगड्या घातल्या नाही आहेत, आम्ही जसं जसं उत्तर देऊ शकतो. पोलीस त्यांची जबाबदारी बजावू शकतात याच्यावर तुम्हाला विश्वास नाही आहे? नाही, पोलीस त्यांची जबाबदारी एकदम चोख पार पाडत आहेत. मी म्हणालो की पोलिसांनी त्यांची जबाबदारी फार योग्यरित्या पार पाडलेली आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिल्यानंतर सुद्धा जर त्यांची कार्यकर्ते जाणीवपूर्वक जर चालून येत असतील तर आम्ही काय बघायची भूमिका घेणार आहे? नाही. प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडनं आज योगेश टिळेकर जे अध्यक्ष आहेत ओबीसी समाजाचे, भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्यातर्फे हे आंदोलन करण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड साहेब यांनी जे मुद्दा उपस्थित केला की ओबीसी समाजासाठी ओबीसी जनतेने कुठेही आंदोलन केलं नाही आहे, ओबीसी जनता ही ओबीसी समाजाबरोबर आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा ओबीसी समाजाबरोबर राहील. आज योगेश टिळेकर यांच्यातर्फे आणि बावनकुळे यांच्यातर्फे जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर त्यांना निवेदन द्यायचं, स्वतः ते समाजाचे आहेत, समाजामध्ये राहतात. त्यांनी या शब्दामध्ये कदाचित त्यांचं वाक्य असू शकतं की दलित आणि महार समाजानी, पण नाही, याच्याच बरोबर ओबीसी समाजाने सुद्धा त्याच ताकदीने ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले. सर काय म्हणणं आहे की येणाऱ्या 2-3 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड साहेबांनी ओबीसी समाजासाठी ओबीसीनी कुठलंही आंदोलन केलं नाही याच्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ओबीसीचा साथ नाही आहे, त्यांनी उतरलं पाहिजे. नक्की त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही आहोत. आतापर्यंत ज्या ज्या ओबीसी समाजासाठी जे ज्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हे ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत आणि ओबीसी समाजासाठी आंदोलन करत असतात.